हाय फ्रेंड्स, लर्न विथ फन या चॅनल मध्ये तुमचे हार्दिक स्वागत. इयत्ता 8वी विषय नागरिक शास्त्र, प्रकरण नंबर 5वे. प्रकरणाचं नाव आहे राज्य शासन. राज्य शासन या प्रकरणाच्या खाली पान नंबर 85 वर जो स्वाध्याय आलेला आहे त्या स्वाध्यायाची उत्तरे आपण आजच्या व्हिडिओ मध्ये पाहणार आहोत. चला तर सुरू करूया या प्रकरणाच्या खाली आलेल्या स्वाध्यायाची उत्तरे. आपल्याला या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला दिलेला आहे. दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पुन्हा लिहा. त्यासाठी आपल्याला एक नंबर दिलेला आहे. महाराष्ट्र विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन टिंबटिंब येथे होते. तर महाराष्ट्र विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन नागपूर येथे होते. राज्यपालांची नियुक्ती राष्ट्रपती कडून होते. आणि 3 नंबर दिलेला आहे. राज्य विधिमंडळाचे अधिवेशन बोलवण्याचा अधिकार राज्यपाल यांना असतो. यानंतर आपल्याला प्रश्न क्रमांक दुसरा दिलेला आहे. तक्ता पूर्ण करा. तर तक्त्यामध्ये आपल्याला अनुक्रमणिक नंबर दिलेले आहे, सभागृहे दिले आहेत, कार्यकाल, सदस्य संख्या, निवडणुकीचे स्वरूप आणि प्रमुख, तर त्यांची नावे लिहायची आहे. तर एक नंबर आहे विधानसभा. तर विधानसभेचा कार्यकाल असतो 5 वर्ष आणि विधानसभेमध्ये सदस्य संख्या असते 288. तर निवडणुकीचे स्वरूप म्हणजे जे सदस्य आहे 288, तर यांची निवड कशी केली जाते? जनतेतून निवड. आणि जो प्रमुख आहे तर त्यास अध्यक्ष असे म्हणतात. आणि पुढे 2 नंबर दिलेला आहे विधान परिषद. तर विधान परिषदेचा कालावधी हा 6 वर्षाचा असतो. तर विधान परिषदेचे सदस्य किती असतात? 78. मग ही जी 78 सदस्य आहेत तर यांची निवड कशा पद्धतीने केली जाते? कला साहित्य क्षेत्रातील तज्ज्ञांची, जे तज्ज्ञ आहे तर त्यांची राज्यपाल नियुक्ती करतात. विधानसभेच्या सदस्यांकडूनही केली जाते. स्थानिक शासन संस्थेकडून, शिक्षक मतदारसंघातून आणि पदवीधर मतदारसंघामधून या सदस्यांची निवड केली जाते. आणि जो प्रमुख आहे तर त्यास सभापती असे म्हणतात. यानंतर आपल्याला प्रश्न क्रमांक 3 दिलेला आहे. टिपा लिहा. टिपा लिहायसाठी आपल्याला 1 नंबर दिलेला आहे. राज्यपाल. आता सध्याची हे राज्यपाल आहे. राज्यपाल हा घटक राज्याचा नामधारी प्रमुख असतो. राज्याचा कारभार राज्यपालांच्या नावे चालतो. त्यांची नेमणूक राष्ट्रपतींकडून होते व त्यांची मर्जी असेपर्यंत ते अधिकारावर राहू शकतात. राज्यपाल मुख्यमंत्री व अन्य मंत्र्यांची नेमणूक करतात. राज्याचा प्रमुख या नात्याने राज्यपालांना काही महत्त्वाचे कायदेविषयक व कार्यकारी अधिकार असतात. यानंतर पुढे आपल्याला 2 नंबर दिलेला आहे मुख्यमंत्र्यांची कार्य. तर आता सध्या मुख्यमंत्री आहेत उद्धव ठाकरे. तर आपल्याला मुख्यमंत्र्यांची कार्य पाहिजे आहे. तर त्यांची कार्य आहे कार्यक्षम आणि अधिकाधिक प्रातिनिधिक असे मंत्रिमंडळ तयार करणे. निवडलेल्या मंत्र्यांमध्ये खाते वाटप करणे. सर्व खात्यांमध्ये समन्वय निर्माण करणे. मंत्रिमंडळातील मतभेद मिटवणे व त्यांच्याकडून प्रभावी कार्य करून घेणे. राज्याचे नेतृत्व करणे. राज्याची धोरणे ठरवून त्यांची अंमलबजावणी करणे. जनतेच्या अडचणी व समस्या सोडवणे. ही कार्य मुख्यमंत्र्यांची असतात.
यानंतर पुढे आपल्याला प्रश्न क्रमांक 4 दिलेला आहे. खालील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा. थोडक्यात उत्तरे लिहिण्यासाठी आपल्याला 1 नंबर दिलेला आहे, विधानसभेच्या अध्यक्षाचे कार्य स्पष्ट करा. तर या प्रश्नाचे उत्तर आहे, सभागृहाचे कामकाज नियमानुसार चालवणे. विधानसभेच्या अधिवेशनाचे कामकाज अध्यक्षांच्या नियंत्रणाखाली व मार्गदर्शनाखाली चालते. हे कामकाज शिस्तबद्ध पद्धतीने होण्यासाठी कार्यक्रम पत्रिका तयार करणे. सभागृहात असंसदीय वर्तन करणाऱ्या सदस्यांना समज देणे वा त्यांचे सदस्यत्व रद्द करणे ही कामे विधानसभेच्या अध्यक्षांची असते. यानंतर पुढे आपल्याला 2 नंबर दिलेला आहे, संविधानाने भारतातील संघराज्य व्यवस्था का स्वीकारली. तर आपला हा जो देश आहे तर यामध्ये अनेक घटक राज्य आहेत आणि केंद्रशासित प्रदेश आहे. संविधानाने भारतासाठी ही संघराज्य व्यवस्था का स्वीकारली, तर याचं उत्तर आहे, भारताचा विस्तार मोठा आहे. लोकसंख्येच्या दृष्टीनेही भारत जगातील दुसऱ्या क्रमांकाचा देश आहे. भारतात विविध धर्माचे, संस्कृतीचे, चालीरीतीचे व बहुभाषिक लोक आहेत. भारतात एकात्म राज्य पद्धती उपयुक्त ठरणार नाही, कारण एकच केंद्र सरकार संपूर्ण देशाचा राज्यकारभार करू शकणार नाही. म्हणून संविधानाने भारतासाठी संघराज्य व्यवस्था स्वीकारली. यानंतर पुढे आपल्याला 3 नंबर दिलेला आहे, खाते वाटप करताना मुख्यमंत्र्यांना कोणत्या बाबींचा विचार करावा लागतो. खाते वाटप करताना मुख्यमंत्र्यांना विचार करावा लागणाऱ्या बाबी आहे, विविध खात्यात काही खाती महत्त्वाची असतात तर काही खाती दुय्यम असतात, त्याप्रमाणे खाते वाटप करावे लागते. कॅबिनेट व राज्यमंत्री हा मुद्दाही विचारात घ्यावा लागतो. निवडलेल्या मंत्र्यांचा कामाचा अनुभव, कार्यक्षमता विचारात घ्यावी लागते. मंत्र्यांची राजकीय कारकीर्द, त्यांचे प्रशासकीय कौशल्य आणि त्यांचा कल वा आवड विचारात घ्यावी लागते. जनतेच्या समस्यांची जाण, प्रभावी नेतृत्व या गोष्टी लक्षात घ्याव्या लागतात. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब या बटणावर क्लिक करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक या बटणावर क्लिक करा आणि तुमच्या मित्रांना शेअर करा. चला तर विद्यार्थी मित्रांनो, भेटूया पुढच्या स्वाध्यायामध्ये. तोपर्यंत बाय, टेक केअर.